शिरपूर शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमुळे नागरिकांच्या आरोग्यात धोका निर्माण होतो या कारणावरून शिवसेनेतर्फे पालिकेसमोर सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली. शिरपूर शहरात अनेक ठिकाणी मांस विक्री होते. उघड्यावरच प्राण्यांची कत्तल केली जाते. टाकाऊ अवयव उघड्यावर फेकले जातात. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तेव्हाही मांस विक्री बंद करून त्यांना मार्केट बांधून द्यावे, तसेच उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी शिवसेना तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सायंकाळी मुख्य अधिकारी अमोल बागुल यांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली. दिनांक 18/6/2018 रोजी शिवसेनेच्या वतीने शिरपूर शहरात सर्रास होत असलेले उघड्यावर मांस विक्री पूर्णपणे बंद करण्यात यावी यासाठी एक दिवशीय लाक्षणिक उपोषणासाठी बसले आहोत. मागील अनेक वर्षापासून शिरपूर शहरात उघड्यावरती मांस विक्री सुरू आहे, परंतु अद्यापही नगरपालिकाने कोणत्याही प्रकारची कडक कारवाई न करून उघड्यावरती मांस विक्री बंद केलेली नाही. शिरपूर वरवडे नगरपालिकाने स्वच्छतेच्या नावाखाली अनेक पारितोषिक मिळवले आहे, परंतु नागरिकांचा आरोग्याच्या प्रश्नाकडे देखील दुर्लक्ष केलेलं आहे. लवकरात लवकर नगरपालिकेने उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना मटण मार्केट बांधून द्यावं व एका छत्राखाली त्यांनी मटण विक्री करावं यासाठी नगरपालिकेने लवकरात लवकर कारवाई करावी हा आमचा उपोषण त्यासाठी केलेला आहे. याच्यानंतर नगरपालिकेने दखल न घेतल्यास आम्ही या उपोषणाला तीव्र स्वरूप देऊन माननीय जिल्हाधिकारी सो यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत. बहुजन समाज उन्नती मंडळातर्फे सामाजिक कार्यकर्ते नाना साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त विखेनगर येथे मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ साळवे यांचा मंगळवारी वाढदिवस होता. या निमित्ताने बहुजन समाज उन्नती मंडळातर्फे विखेनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साळवे यांचे औक्षण करून केक कापण्यात आला, तसेच परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बापूराव खरात, दिनेश वानखेडे, उत्तम अहिदे, विजय सरदार, महेंद्र सोनवणे, दीपक साळवे, अजय सरदार, चेतन अहिदे, सचिन भिधाळे, विक्की अहिदे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आज आपले समाजरक्षक युवा नेते नानाभाई साळवे यांचा 31वा जन्मदिन विखेनगर या ठिकाणी साजरा होत आहे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आणि सर्व समाज बांधवांनी नानाभाई साळवे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. तरी त्यांना दीर्घायुष्य लाभो असे मी भगवान तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना करतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पावसाने दडी मारल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट. दुर्बळ्या गावात जमावने केलेल्या हल्ल्यात DYSP गावितसह 7 पोलीस कर्मचारी झाले जखमी. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बाबळे शिवारात छापा मारून बनावट दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त. उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी शिवसेनेने केले एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण. सामाजिक कार्यकर्ते नाना साळवे यांचा वाढदिवस करण्यात आला साजरा. याच बरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.